हॅलो गाईज, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एका अनोळखी ठिकाणी चाललो आहे. अनोळखी कशासाठी? कारण ते माझ्यासाठी अनोळखी आहे. माझा एक मित्र आहे जो एका अशा ठिकाणी घेऊन चालला आहे आम्हाला की तिथे आम्ही कधी गेलो नाही आहे. टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे जाणार आहोत, पण कसं आहे ना, ते माझ्यासाठी अनोळखी आहे. आणि इकडून ते म्हणजे मी नालासोपारा राहतो, सो नालासोपाऱ्यावरून ते 39 या 40 अप्रॉक्स किलोमीटर आहे. आणि जर तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर मुंबईवरून 73 किलोमीटर्स या 73 और 75 किलोमीटर्स आहे. तर सगळे रेडी आहेत, फक्त दोन मित्रांची वाट बघतोय. माझा एक मित्र आज आलेला आहे. हाय हाय, हा जयदीप आहे, ह्याला घेऊन चाललोय पहिल्यांदा. ओहो, अजून एक मित्र जॉईन झाला आपल्याला, अभिषेक. रायडिंग जॅकेट. हा, अभिषेक आपल्याला जॉईन झाला आहे. अजून दोन तीन मित्र आहेत, दोन मित्र आहेत जे आपल्याला हायवेला भेटतील. सो अजून एका मित्राने मला जॉईन केलंय, त्रिनेश शेट्टी, कॅमेरा शाय पर्सन. सो चला राईडला सुरुवात करूया. आता आपण हायवेला पोहोचलोय. चले चले, आता एक हॉल्ट घेतला. मी तुम्हाला बोललो होतो तसा माझा एक मित्र जॉईन करता आपल्याला, पळतोय तो. अजून दोन मित्रांनी जॉईन केलंय, हा मनु आणि आजचा भाऊ श्याम. आता आपण पोहोचलो आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे वांद्री लेक. फारच अप्रतिम असा निसर्ग सौंदर्य आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. यार, कोणत्याही निसर्गरम्य ठिकाणी जाताना ना एक गोष्ट नका करू की कचरा इकडे तिकडे नका टाकू. यार फारच वाईट वाटलं मला, एवढं सुंदर आहे इकडे, पण यार एकच वाईट वाटलं की कचरा सगळीकडे टाकलाय. यार ते नका करू. बस आपल्याला इकडचा एक मित्र भेटलाय. पुढे आहे का जागा फिरायला? आहे पुढे पुढे एकदम पुढे आहे. मासे बिसे आहेत का? आहे. येतो आमच्यावर. कुठे आहे तू? इकडे कुठे? आंघोळ करायला आलेला? पुढे तिकडे. घर कुठे आहे तुझं? इकडे आहे. अच्छा, तिकडून असं जायचं, असं जायचं. पुढे आहे जागा, इकडे पुढे कुठे आहे? चांगली आहे, जाऊ. चल येतो, टाटा. सो आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवर चाललोय, तो पण तुम्हाला दाखवतो. आपल्या दुसऱ्या स्पॉटवर पोहोचलोय, मी दाखवतो तुम्हाला. इकडे आहेत गावकरी, आहेत गावामध्ये वस्ती आहे, पण नाही फारच अप्रतिम आहे यार. खूपच इकडे येऊन मला खूपच बरं वाटतं आणि एकदम शांती आहे. चला यार या निसर्गाचा आनंद घेऊया. ही जागा ऍक्च्युली कॅम्पेनिंग साठी यूज करतात,
म्हणजे ज्यांना कॅम्पेन करण्यासाठी यायचं असेल ते इथे येऊ शकतात. तुम्हाला हे इथे असं कॅम्पेन करावं लागतं, इथे असं टेंट वगैरे लावावं लागतो, देन मस्तपैकी छनछणीत असं चिकन बनवून वगैरे चुलीवर ते खायचं, त्यात निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. आ हा हा, मी इमॅजिन करतो मी माझ्या स्कॅरनस ग्रुपला परत इथे आणेल. बघूया आता ते कसं जमतंय, कारण आम्ही पण जॉब वगैरे करतो त्यामुळे आम्हाला पण जमत नाही ते व्लॉग वगैरे बनवायला. हे कसं तरी ॲडजस्ट होऊन 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 हा प्लॅन बनला आहे. तर बघूया आता कसं, आम्ही जर नेक्स्ट टाईम आलो तर नेक्स्ट टाईम आपण इथे कॅम्पनिंगसाठीच येऊ. तर अजून तुम्हाला त्यामधले अजून काही गोष्टी मी सांगेल की कॅम्पेनिंग वगैरे समजा करायचं आहे तर किती रुपीज तुम्ही स्पेंड करता या कॅम्पेनिंगमध्ये, किंवा हा रूट तर तुम्हाला तर सांगितलाच आहे. इवन मी मॅपसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल की असा असा या रूटने हा रूट आहे वांद्री लेकला येण्यासाठी. हे श्याम आहेत सिव्हिल इंजिनियर, तर ते तुम्हाला या डॅमबद्दल थोडीशी माहिती देतील. बोलो श्याम भाई. हिंदी? हाँ, हिंदी 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 हिंदी. ये जो डैम है, डैम दिखाओ. ये जो डैम है एक्चुअली एक अर्थफिल डैम बोलते हैं या फिर अर्थ डैम बोलते हैं. इसका मेन पर्पस जो है वो इरिगेशन के लिए है, और कुछ ऐसा इलेक्ट्रिसिटी का वगैरह कुछ ऐसा कुछ होता नहीं है, बस इरिगेशन पर्पस के लिए है. और हम देख सकते हैं वहां पर जो एक मोटर शेड है, सीधा देखेंगे तो पता चलता है वो मोटर शेड है. वहां से एक्चुअली पानी विद हेल्प ऑफ पंप इरिगेशन के लिए सप्लाई करते हैं. और बस यही है इसका, इतना कुछ नहीं होता. अर्थफिल है, नॉर्मल डैम है. बोलते ना अर्थफिल डैम का इतना कुछ ज्यादा लोड बेयरिंग ऐसा कैपेसिटी होता नहीं. अगर पानी ज्यादा आएगा तो ओवरफ्लो हो जाएगा. इसको कोई गेट कंट्रोल ऐसा कुछ होता नहीं है. ऐसा नॉर्मल डैम है. और इंडिया में और बड़े बड़े डैम्स है जो अपन नॉर्मली गेट से कंट्रोल करते हैं वाटर फ्लो, इसमें ऐसा कुछ नहीं कर सकते. अगर पानी ज्यादा आ गया तो ओवरफ्लो होकर बाहर निकल जाए. थैंक यू सो मच. सो चला अपन अजून एक टॉप व्यू. हा माझ्या मागे दिसतोय तोच डॅम आहे. ॲक्च्युली आतमध्ये जायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय की डॅम कसा आहे तो. हा असा आहे डॅम, खाली काही बायका कपडे धुत आहेत. आणि इकडे थोडं इकडे तुम्ही बघू शकता, इकडे थोडं पाणी आहे. सो आपला व्हिडिओ आता इथेच संपतोय. खूपच मजा आली, खूपच धमाल केली आम्ही बाईकवरून फिरण्याचा अनुभव हा फारच अप्रतिम होता, आणि इकडचं निसर्ग सौंदर्य तर फारच अप्रतिम होतं. सो आपला व्हिडिओ इथेच संपतोय. प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आपण आता मंडळाचे सभासद सगळे जमलेले आहेत. चला लवकर बिगी बिगी जाऊ आपण आपल्या वाड्यावर. चला निघूया. ही व्हिडिओची क्वालिटी थोडी वेगळी येईल, कारण आपण हा व्हिडिओ ऍक्शन कॅमेऱ्याने शूट करतो. चला तुम्हाला टाइम लॅप्स दाखवतो. या सगळो. अरे नंतर खा रे तू, पहिला बोल. काय बोलू?